사대교 아니 사사마다 이때까지나 그 사람 두 명도 사해버. 아그리고 अपर सभी ध्याला मातीच्या आरती पूजेसाठी हजर राहिला आपल्या सगळ्यांचे स्वागत प्रेमळ सगळ्यांचे खूप खूप आभार. काली मातेच्या कृपेने आज आम्हाला आरती करण्याचा मान मिळाला हे मी माझं भाग्य समजतो. हे मंदिर आम्ही बांधलं. इथल्या आरतीचा आवाज दहा गावामध्ये ऐकू येतो किंवा तिच्या प्रत्येक भाऊकाच्या मुखातून आमचंच म्हणजे आमदार सखाराम रामजी पवार हेच नाव निघत असेल असं आम्ही समजतो. वाटत खंत वाटते आम्हाला आमच्या या गावाची एवढं सगळं करूनही त्या गावची सरपंच बाई आता आम्ही इथे आलो म्हणून की काय या आरतीला त्या पूजेला उपस्थित नाही. काय मिळावं त्यांना तुम्ही सांगा. अरे महिला राखीव वाढलं असल्यामुळे आम्ही त्यांना उभं केलं, आम्ही त्यांना निवडून आणलं, या गावचा सरपंच केलं आणि आज आमच्याच युद्धात उभे राहतात, आमच्या युद्धात बोलतात, त्यांना काय मिळायचं? आम्ही कोणावर शिरत नाही, आम्ही अजिबात कोणावर शिरत नाही. पण एक तुम्हाला सांगतो एवढं सगळं असूनही त्या सरपंचीत बाईचा नवरा सदाशिव नाही आमच्या पाठीत आहे. तिची सासू गोदा पटली केवढं मोठं व्यक्तिमत्व आणि एवढं सुद्धा मगाशी तुमच्या समोर त्या आमच्या पाया लागून गेला तुम्ही बघत होता सर. पण एवढं असूनही पाटलींची सूरशाही या अंधाराला बुजत नाही. नऊ ते बाराचा सिनेमा पाहायला नाही गेली का सत्ता रुपयाला? म्हणजे सरपंच बाई गावची पूजा सोडून कालीमातीची पूजा सोडून तिथे सिनेमा पाहायला गेली. अरे 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 काय म्हणावं याला आता तुम्हीच सांगा. जी बाई गावच्या पूजेला महत्व देते, गावच्या विकासाला महत्व देते, ती बाई या गावचा सर्वांगीण विकास करेल कसा? तुम्ही सांगा, तुम्ही ठरवा, तुम्ही निर्णय घ्या, आम्हाला सांगा. जर आम्ही त्यांना सरपंच बनवू शकतो, या जागेवरती बसू शकतो, हे पद त्यांना देऊ शकतो, तर आम्ही दुसऱ्याला सुद्धा त्या जागी बसू शकतो. कारण की आम्हाला गावचा विकास करणारा सरपंच हवाय. सिनेमा पाहायला जायला नको, घोषणा नको पाहिजे आम्हाला. हे मेंबर साहेब, हा चांगला माणूस देव बोला गा देव बोला याला आपण सरपंच बनवू का? जशी आपली कृपा तर आहे, मेंबर ते तर आहे, पण आता ही सरपंच त्या पदाचा राजीनामा देत नाही ना. अरे गोचिळा सारखी चिकटून बसली आहे त्या जागेला. आम्ही तर त्यांना सांगून सांगून सगळं म्हणजे परेशान होऊन गेलो. जनता जनार्दन काय करायचं नाही का? हो पण तुम्ही गावकरी हो हा विषय जाऊ द्या, पण तुम्ही सगळेजण प्रसाद घ्या आणि घरी जा. प्रसाद घ्या पण हो पण एक आणखी सांगतो तुम्हाला परत सांगतो. जोपर्यंत ही कौशल्य सरपंच नाही ना तोपर्यंत आमच्या मनात कितीही गावाचा विकास करण्यात आला तरी आम्ही करू शकणार नाही. कारण ही बाई जाऊ द्या परत जाऊ द्या तुम्ही जा प्रसाद घ्या पोटभर प्रसाद खा आणि मग खरी जा. भगत बुवा तुम्ही जा मोठ्या गेटवरती आणि सगळ्या गावकऱ्यांना प्रसादाचं ते बघा तिकडे काय करायचं जा जा. अरे ओ इन्स्पेक्टर तुम्ही सुद्धा मदत करा त्यांना भगत बुवांना जा. चल गो इन्स्पेक्टर चल. आमदार साहेब अहो नाकात दम आणला बघा या सरपंची. काय झालं हो बचत गट काय स्थापन केला, गाव रस्ता डांबरी झाला पाहिजे म्हणून नावाचे डेकोरेशन दिले आणि नळ योजना तर शासन झाल्यासारखीच आहे. बघा
काय झालं सगळं गावाच्या भल्याचंच काम करताय का ते? नाही बरोबर आहे म्हणे तुमचं, पण हे बघा हो आजपर्यंत आपल्या एकाही पार्टीचा सरपंचाने एवढा गावाचा विकास केला नाही. या बाईनं चमत्कार घडवला बघा. अहो आमदार साहेब जो तो तिच्या जागा अशी जर विकासाची गंगा वाहत राहिली तर एक दिवस तुमच्या आमदारकीचे 12 वाजले म्हणून सांगतो. आमदार सखाराम रामजी पवार म्हणतात आम्हाला. एवढ्या लोकांचा जनाधार मिळालेला आहे, एवढा मोठा जनाधार मिळालेला आहे असं आम्ही ऐकून आहे. तिथे हे फाले आणि तलवारी चालून काही होणार आहे का? काही काम करणार नाही. अरे फार जोखमीचं काम आहे बाबा ते. चला करायला जाऊ एक आणि होईल भरत एका खट्ट्यात आम्ही गट्ट्यात जाऊ. शस्त्राला धार तर लावायला हवी. रक्ताचा एक थेंबही न सांडवता रक्तपात कसा होईल याचा विचार करायला पाहिजे. राजकारणी झालात ना तुम्ही, आमच्या सोबत अजूनही मेंबरच राहायचंय का? आता ह्या मेंबरकी करण्यात काही दम राहिले? अहो एक पैसा खायला मिळेल तर शपथ. तिकडे बहिणीला शहरात शिकायला पाठवलं, तिचा खर्च तिथे वाढतच चालला आणि या सरपंच बाईचा असं बोलला. काय म्हणाल तुम्हाला बहीण आहे इकडे बाहेर समोर आर्गन वाले ठाऊक नाही आणि ती पण लग्नाला आली आहे तुम्ही सांगितलं नाही आम्हाला लग्नाला पैसा मी देतो. अरे पण काय एवढं शिफ्ट तरी काय ते विचारच झाली आहे नृत्यामध्ये. बघा ती या महिन्यामध्ये येणार बघ आमदार साहेब ओळख करून देतो बघा तुमची. अरे ओळख कसली करून देतो मेंबर. अरे मस्त जंगली बाईची सत्कार करू तिच्या गावात आपण. कशाला उगाच म्हणा. अरे कशाला म्हणजे काय? अरे बाबा आमच्यासारख्या आमदारांना गावामध्ये गर्दी गोळा करायला काही निमित्त तर पाहिजे आणि असे निमित्त आम्ही सोडून देणार का? ते बघतो बघतो ती गोष्ट. नाही पण आमदार साहेब मी सरपंच होईन का नाही? अरे तिला राजू बाबा तुम्ही काय कोस केलेला साहेब. अहो मोठी चिवट बाई मोठ्या मोठ्या माणसाला दबत नाही ती. काय काय अशी कशी दबत नाही? कशी दबत नाही आता मी बघणार आहे. इथे येण्याच्या आधी सगळा प्लॅन तयार झालेला आहे. प्लॅनला सुरुवात सुद्धा झाली आहे. सगळ्यात पद्धतशीरपणे कार्यक्रम होणार. बघा बुवा आशीर्वाद इन्स्पेक्टर जाधव बसायला लागेल.
जय माता काली।